किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत यांच्यामधला सामना आज मुंबईतल्या नवघर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्नी मेधा आणि पुत्र नील सोमय्यांसह पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. राऊत यांनी बदनामी केल्याची तक्रार सोमय्यांनी दिली. एका प्राध्यापिकेचं चारित्र्य हनन करणाऱ्या राऊत यांच्या विरोधात पोलिसांनी FIR नोंदवावा अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. या प्रकरणी सोमय्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. तक्रार दिल्यानंतर सोमय्या यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर निशाणा साधलाय. दुसरीकडे संजय राऊत यांनी सोमय्यांवर पुन्हा एकदा पलटवार केलाय. केंद्रीय तपास यंत्रणांचा नावाचा गैरवापर करून सोमय्यांच्या संस्थांना पैसे मिळाल्याचा आरोप हा खासदार राऊत यांनी केलाय. आयपीसी 503 506 आणि 509 अंतर्गत पोलिसांनी FIR रजिस्टर्ड करावी. मुंबई पोलीस आयुक्तांना माझी चॅलेंज आहे की नौटंकी बंद करा. संजय पांडेंनी काल पण एक इंटरव्ह्यू दिला की जे पोलीस स्टेशन FIR रजिस्टर्ड नाही करणार त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध FIR करणार. मग ही FIR ताबडतोब दाखल करण्याचे आदेश द्या. एका महिलांचं चारित्र्य हनन करून त्यांचं जे शैक्षणिक विद्यार्थ्यांवर प्रभाव आणि दबाव दाबण्याचं पाप उद्धव ठाकरे संजय राऊतनी केलं आहे त्यांना कारवाई करावीच लागेल. युवक प्रतिष्ठान असेल, विक्रांत घोटाळा असेल, याहीपेक्षा त्यांचे भयंकर घोटाळे समोर येतील आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे महाशय हे खोटे तक्रारी करणं, रोज जाऊन काहीतरी अडवून बोलणं, हे कसल्या भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करता आहे? भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि भ्रष्टाचाराचे सूत्रधार हेच लोक आहे. फडणवीस सरकारच्या काळामध्ये युवक प्रतिष्ठानला ज्या प्रकारचे पैसे मिळालेले आहेत, विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाचा गैरवापर करून ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत याचे सगळे पुरावे आता आलेले आहेत. ही सुरुवात आहे आणि मला असं वाटतं लवकरच या भ्रष्टाचार विरोधी लढण्याचं ढोंग करणाऱ्यांचा मुखवटा महाराष्ट्राच्या जनतेसमोर फाडला जाईल. तेव्हा उगाच फडफडू नका, तुमचीच पिसं गळणार आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.